जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं. वैभववाडी तालुक्यातील 34 गावांचा शासनाने इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये समावेश केलाय. याचा तालुक्याच्या विकासावर परिणाम होणार आहे. शासनाने तात्काळ तालुक्यातील इको सेन्सिटिव्ह रद्द करावा, अन्यथा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा स्वाभिमानचे जिल्हा प्रवक्ते भालचंद्र साठे यांनी दिलाय. पाहुयात काय म्हणाले भालचंद्र साठे. या ठिकाणी आपल्याला या 2 दिवसापूर्वी पेपरमध्ये आपण सर्वांनीच वाचलं असेल की आपल्या जिल्ह्यातील काहीतरी 192 गावं आणि त्यामध्ये वैभववाडी तालुक्यातील 34 गावं ही इको सेन्सिटिव्ह मध्ये आलेल्याचं आपण सर्वांनीच आम्ही पाहिलं. आम्हाला खरोखर धक्का बसला, कारण यापूर्वी दोडामार्ग तालुका हा जवळजवळ 80-90% दोडामार्ग तालुका त्यामध्ये होता, तो पूर्णपणे गेला. काय चमत्कार असा घडला अचानक की मायनिंग लॉबी एवढी स्ट्रॉंग झाली आणि त्यांनी दोडामार्ग तालुका वगळून संपूर्ण जिल्ह्यामध्ये इको सेन्सिटिव्ह 190 काही गावं जी असतील ती त्याच्यामध्ये समाविष्ट केलं. जैवविविधता हा जो काही प्रश्न आहे तो प्रामुख्याने जर पाहिला तर दोडामार्ग तालुक्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि त्यात जर आपण विचार केला तर उत्खनन किंवा गौण खनिज हा जर विचार केला तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये असलेल्या गौण खनिजापैकी जास्तीत जास्त उत्खनन हे 80-90% दोडामार्ग तालुक्यामध्ये होते. असंही असताना जिथे पर्यावरणाचा पूर्णपणे ऱ्हास होतोय तो दोडामार्ग तालुका वगळण्यात येतो. आणि ज्या ठिकाणी दुर्गम भाग वैभववाडी तालुक्यासारखा ज्या ठिकाणी आज सुद्धा काही भागामध्ये जर आपण पाहिलं तर आज सुद्धा ज्या काही तांडा वस्तीमध्ये जे काही वाड्या आहेत, उदाहरण सांगायचं म्हणलं तर धनगरवाड्या आहेत, मांगवली धनगरवाडा आहे, हे धनगरवाडा आहे, सडोले तांबळगाठी आहे, करुळ धनगरवाडा, अशा भरपूर ज्या ठिकाणी आहे. आज जर इको सेन्सिटिव्ह लागला तर सर्वसामान्य माणसाला घर बांधणं किंवा त्याला आपल्या बाकीची शेतीची कामं करणं, सपाटीकरण करणं, आज जे काही आपण प्रगतीकडे विकासाकडे जी वाटचाल करतोय, सर्वसामान्य माणूस ओबड धोबड जागा घेऊन त्या ठिकाणी काजूची लागवड करतोय, सपाटीकरण करून किंवा त्याला व्यवस्थित करून, हे सर्व विकासाचे विषय थांबणार आहेत. आणि म्हणून शासनाला विनंती करत आहे की अशा प्रकारचा हा इको सेन्सिटिव्हचा जो काही तुमचा जबरदस्तीचा मामला आहे, कारण या ठिकाणी प्रत्येक ग्रामपंचायतीने या तालुक्यातील 34 ग्रामपंचायतीने पूर्णपणे आपल्याला ग्रामसभेचे ठराव दिलेले आहेत की आम्हाला इको सेन्सिटिव्ह मान्य नाही. आणि आपल्याला विनंती करतो या ठिकाणी सन्मान्य या राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय नारायण राणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जो इको सेन्सिटिव्हच्या विरोधात जो मोर्चा निघाला होता त्याच्याही पेक्षा दुप्पट मोर्चा सन्माननीय नारायण राणे साहेब, सन्माननीय निलेशजी राणे साहेब आणि सन्माननीय आमदार नितेश राणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या इको सेन्सिटिव्हच्या विरोधात निश्चितच हे जे काही भूत बसले इको सेन्सिटिव्हचं हे कुठंतरी पळवायला लागेल. कारण हा सर्वसामान्यांच्या विकासाचा आणि इको सेन्सिटिव्ह हा सेन्सिटिव्ह विषय आहे, कारण सर्वसामान्यांचे विकासाचे विषय पूर्णपणे थांबणार आहे. म्हणून शासनाला विनंती आहे की त्वरित हे सगळं काय आहे ते थांबवा, लोक रस्त्यावर उतरतील, नक्षली बनतील, अशा प्रकारचं आपण कार्य करू नका. आणि जे काय आहे पूर्वीपासून चालू तशाच प्रकारचं आपण चालू राहू द्या, अशा प्रकारची आपण विनंती करू. दोडामार्ग तालुका यातून वगळला, यात कोणाचा हात आहे असं वाटतं का? हात आहे म्हणजे आहे ना, मायनिंग लॉबीचा याच्यामध्ये पूर्णपणे हात आहे. हे जर दोडामार्ग तालुका जर पाहिलं तर जैवविविधता जर पाहिलं, आपण शासनाचे निकष किंवा जर पाहतो आपण म्हणतो या इको सेन्सिटिव्ह पार्टीमागचं उद्दिष्टच असं आहे जैवविविधता राखणं आणि पर्यावरणाचा हास होऊ न देणं. आज जर पाहिलं तर सर्वात जंगली प्रदेश म्हणजे जंगली भाग जर हत्तीचा वावर किंवा जर पाहिलं, बिबटे पाहिलं, पट्टेरी वाघ पाहिलं किंवा संपूर्ण म्हणजे जी काय पर्यावरणाची साखळी आहे, ज्या काय वन्य प्राण्यांना त्याला पूरक अशी जी साखळी लागते ती जर पाहिलं तर आपल्याला याच भागामध्ये म्हणजे पूर्ण जो काय याचा भाग आहे दोडामार्गचा परिसर आहे किंवा त्यापासून लागलेला जो भाग आहे तिथेच आपल्याला ती जास्ती मोठ्या प्रमाणामध्ये मिळते. आणि असाच भाग जर आपण इको सेन्सिटिव्ह मधून वगळतो तर हास्यास्पद गोष्ट आहे, म्हणजे चोर सोडून संन्यासाला फाशी तसं आहे. म्हणजे जिथं उत्खनन ज्या तालुक्यामध्ये होत नाही या ठिकाणी जर पाहिलं तर मला वाटतं 10% सुद्धा उत्खनन वैभववाडी तालुक्यामध्ये होत नाहीये तरी सुद्धा तो इको सेन्सिटिव्ह. म्हणजे काय कायदा आहे आणि काय न्याय आहे या ठिकाणी, अजब आहे.
यात राजकीय हस्तक्षेप आहे असं वाटतंय काय? निश्चितच निश्चितच, कारण दोडामार्ग तालुक्यामध्ये ज्या काही गौण खनिजचं हे आहे त्याच्यामध्ये फार मोठे आहेत. आपण याच्यामध्ये नावं जर आपण घेतली तर ते काही बरोबर नाहीये. नावं कुणाची आणि कशासाठी घ्यावी, शासनाने जर निकषच लावायचे तर ते पूर्ण लोकांचा विचार करून सर्वसामान्यांच्या प्रगतीचा विचार करूनच राबावेत अशा प्रकारची विनंती आहे. याच्यावरती कुणावरती आरोप करणं वगैरे हा काही उद्देश नाहीये. या ठिकाणी इको सेन्सिटिव्ह लावत असताना सर्वसामान्य माणसाला घर बांधताना किंवा त्याची जरी खोदताना पण तुम्हाला म्हणजे प्रशासनाची परवानगी, ती सुद्धा केंद्रीय किंवा त्यांची नागपूर यांच्या परवानग्या घेणं आणि ही सर्वसामान्याला आवाक्याच्या बाहेरचं होणार आहे. म्हणून शासनाला विनंती आहे की इको सेन्सिटिव्ह हे जे काही आपल्याला जे काही वाटतंय ते नको आहे आपल्याला या ठिकाणी. आणि म्हणून भविष्यामध्ये आपल्याला जर हा तालुका हा जिल्हा आणि हे महाराष्ट्र हा जर प्रगतीपथावर न्यायचा आहे तर निश्चितच पर्यावरणाचं रक्षण करत आपण निश्चितच आपण त्याच्यावरती मार्ग काढू. निव्वळ इको सेन्सिटिव्ह लावला म्हणजेच त्याच्यावरती मार्ग निघतो असं नाही. आपण जी काही वृक्ष तोड होते त्याच्यावरती पण मार्ग काढू शकतो. जेवढे वृक्ष तोड होते तेवढ्याच प्रमाणात लागवड करण्याची आपण त्याच्याकडून बॉन्ड घेत आहे. पण मला वाटत आहे वन विभाग त्याच्याकडून कधी ती लागवड करून घेतो. म्हणून अशा गोष्टींच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे जेणेकरून पर्यावरणाचा ऱ्हास न होता त्या ठिकाणी पर्यावरणाचं रक्षण होईल आणि इको सेन्सिटिव्ह किंवा आपण जे काही पर्जन्यमान किंवा आपण जे काही इतर म्हणतोय ते सर्वही राखलं जाईल असं मला वाटतं.